गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी शौनक आणि आमचा आज ट्रॅव्हल ब्लॉग नंबर 2 आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. मुळशी येथे एक रिसॉर्ट आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. साधारण 3.5 तासाचा रस्ता आहे. सो फायनली आम्ही सगळे अथर्व पण आहे जलसृष्टी रिसॉर्टच्या पार्किंग लॉटला पोहोचलेलो आहोत. तर मी तुम्हाला पार्किंग लॉट दाखवतो. हा पार्किंग लॉट त्यांच्या मेन रिसॉर्टपासून थोडासा लांब आहे. तर आपल्याला आता एक छोटीशी नदी क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे. सो दिस इज बेसिकली अँड आयलंड रिसॉर्ट. तर चला तुम्हाला दाखवतो की कसं जातो आपण तिकडे. या स्टेप्स उतरून जायचं आहे. तुम्हाला जे खालती ग्रीन कलरचं दिसतं आहे ती छोटीशी बोट आहे जी तुम्हाला कॅरी करेल ऑपोजिट साईडला समोर. हा त्यांचा रिसेप्शन एरिया आहे. सो आता आपण इकडे जलसृष्टीला आलेलो आहोत. त्यांनी आपलं वेलकम ह्या वेलकम ड्रिंकने केलेलं आहे. आणि ह्या माझ्या मागे तुम्ही बघताय मुळा नदी दिसते आहे. सो ह्या नदीच्या काठी बसून वेलकम ड्रिंक घेण्याची मजा ही खूप वेगळी आहे. आता आम्ही ह्या वेलकम ड्रिंक आस्वाद घेतो. नाईस. सो हा त्यांचा रिसॉर्टचा मेन एरिया आहे. तुम्ही लेफ्ट साईडला बघत असाल. सो लेफ्ट साईडला ह्यांचे सगळे जल पुष्प ॲज इन जे रिव्हर साईड फेसिंग आहेत हे सगळे त्यांचे कॉटेजेस टाईप आहेत. तिकडे रूम्स आहेत. टोटल इकडनं हे तर ही त्यांची पहिली रूम आहे. इकडनं असं सगळं फिरून फिरून मला नंतर सगळं कम्प्लीट दाखवूनच मी हे इथे हे बघा इकडे येऊन त्यांचे सगळे जल पुष्प या रूम इथपर्यंत आहेत. सांगितलं यांचं जलपुष्प आहे तसं इथे जलाका. तर जलाका आणि जलपुष्प मधला फरक असा आहे की जलपुष्प जे आहे ते रिव्हर साईड फेसिंग आहे अँड जलाका जे आहे इथे मागे पॉन्ड आहे इट्स पॉन्ड साईड फेसिंग आहे ते बस. हा बघा हा त्यांचा पॉन्ड आहे आणि या पॉन्डला लागून ते बाकीचे कॉटेजेस आहेत. तर रिसॉर्टवर स्विमिंग पूल पण आहे.
आता आपलं जेवण आलेलं आहे दुपारचं, त्याच्यामध्ये आम्ही नॉनव्हेज थाळी घेतली आहे. व्हेज थाळी आणि नॉनव्हेज थाळी असे दोन ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे. आम्ही नॉनव्हेज थाळी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉन्स करी दिलेली आहे, मटण खीमा, चिकनचा रस्सा, अंड्याची भुर्जी, कोशिंबीर आणि सुकटचं चटणी आहे ही दिलेली, आणि दोन चटणी आहेत, चपाती आहे. त्याच्या आधी त्यांनी आम्हाला कचोरी, अळूवडी, फ्रायम्स असं बरंच काय काय दिलेलं आहे. सो आता आपण याच्यावर मस्त ताव मारूयात या निसर्गरम्य वातावरणामध्ये. तर वर्षाने तुम्हाला दाखवलं की आजच्या थाळीमध्ये त्या लोकांनी काय काय आयटम्स आम्हाला दिलेले आहेत. सी फूड पण आहे, चिकन पण आहे आणि कोशिंबीर दिलेली आहे. चला आता मी फर्स्ट बाईट घेतो. घरगुती पद्धतीचं आहे, अजिबात तिखट नाही आहे. मीडियम स्पायसी ठेवलेलं आहे. ही आहे प्रॉन्सची करी. चांगली टेस्ट आहे. प्रॉब्लेम आहे की ते एकतर थंडी आहे, त्यामुळे जर घेतल्या घेतल्या जेवायला सुरुवात केली तर तुम्हाला ते गरम गरम जाणवतं. थोडा जरी वेळ गेला तरी ते थंड होते लगेच. किमा पळूया. तर आम्ही जलपुष्प बुक केलेलं आहे. तर तुम्हाला मी जलपुष्प आम्ही जी रूम बुक केली ते दाखवतो कशी आहे ती बाहेरून. हे बघा, हे जलपुष्प आम्ही जी बुक केलेली आहे. असे जिने आहेत वरती जायला, छोटीशी बाल्कनी आहे जिकडे तुम्ही संध्याकाळी बसून चहा पिऊ शकतात मस्तपैकी, किंवा नुसतंच बाहेर बसून गप्पा मारू शकतात. अँड तुम्हाला बाहेर बसल्यावर समोर काय व्ह्यू येतो तेही तुम्हाला मी दाखवतो आता. तो इकडे एंट्रन्स आहे, इकडनं आपल्याला आत जायचं आहे. तर या आतमध्ये मी तुम्हाला रूम दाखवतो आतनं कशी आहे. तुम्ही बघू शकता हे जे आम्ही जलपुष्प जे बुक केलेलं आहे हे बघा, सगळं वूडचं आहे. तुम्ही वरचं बघा, हे बघा कम्प्लीट वूडचं काम केलेलं आहे. इकडे तुम्हाला झोपायला मस्त बेड आहे आणि सर्व साईडनी कर्टन्स लावून सगळी आलिशान. येस, हे बघा मस्त बेड आहे, कम्फर्टेबल बेड आहे. बेडच्या समोरच तुम्हाला दिसेल तर बघा, हा त्यांचा पूर्ण टीव्हीचा कॅबिनेट आहे. चॅनल्स सगळे चॅनल्स व्यवस्थित आहेत, म्हणजे तुम्ही बूट म्हणू नका, झी म्हणू नका, सोनी, मुलांसाठी निक ज्युनियर, आता अथर्व निक ज्युनियर बघतोय. इकडे हे ओपन रॅक्स आहेत सगळे. या ओपन रॅक्समध्ये तुम्ही तुमच्या गोष्टी ठेवू शकतात. प्लस तुम्ही खालती बघाल तर दोन दोन चार आठ ड्रॉवर्स दिलेले आहेत, आणि हे शोचे नाही आहेत, हे ड्रॉवर्स ओपन पण होतात. तर तुमचे काही छोटे मोठे सामान गोष्टी असतील तुम्ही या ड्रॉवर्समध्ये ठेवू शकतात. इकडे एक ड्रॉवर आहे, प्लस एक कॅबिनेट टाईपच आहे, हे बघा. आणि लाईट पण बघा, एकदम वेगळंच फील येतं इकडे आल्या आल्या. असं जंगल जंगलात आपण कसं कुठल्या एका वुडन कॉटेजमध्ये राहतो तसं फील येतं. कॅबिनेट आहे सेम त्याच्यासारखीच आहे तिकडे दाखवली जशी.
जर तुम्हाला रूम सर्विससाठी कॉल करायचा असेल तर त्यांनी फोन पण दिलेला आहे आणि साईडला छोटासा फ्रीज पण आहे, एसी पण दिलेला आहे त्यांनी. प्लस इकडे त्यांनी एक अशी ओपन स्पेस ठेवलेली आहे, काइंड ऑफ बाल्कनी किंवा तुमचा काय म्हणतात ना एक एक्स्ट्रा स्पेस, जिकडे झोपाळा आहे आणि झोपाळ्याच्या समोर तुम्हाला स्लाइटली रिव्हरचा व्ह्यू आहे, पण सध्या ती थोडीशी ड्राईड आउट झाल्यासारखी वाटते. आणि हे बघा, इकडे जर कोणाला बुक वगैरे वाचायचं असेल, जर तुम्ही दुपारी आलात रिलॅक्स पाहिजे असेल, तर तुम्ही इथे मस्तपैकी पढून एखादं नॉवेल किंवा तुम्हाला कोणते बुक्स आवडतात ते इथे पढून वाचू शकतात. ते ओपन बाल्कनी आहे, ही तुमची लॉन साइड फेसिंग येते, तर चला मी तुम्हाला दाखवतो की तिकडनं व्ह्यू कसा दिसतोय. आमच्याकडे काही ॲक्टिव्हिटीज पण आहेत, त्यातली एक ट्रॅक्टर राईड आहे. तर आता आम्ही ट्रॅक्टर राईडला जातो आहे. त्यांच्या इकडे हॉर्स रायडिंग आहे, म्हणजे इनडोअर गेम्स व्यतिरिक्त अदर ॲक्टिव्हिटीज पण त्यांच्याकडे आहेत.
फायनली आम्ही जलसृष्टीवर घरी आलेलो आहोत. ट्रिप खूप छान झाली, रिलॅक्सिंग होती, आणि आता येतानाच तर वेदर विचारूच नका, सुपर्ब होतं, सुपर्ब वेदर होतं. थ्रू आउट एक्सप्रेस हायवे आम्हाला जो फॉग आणि सगळं जे मिळालंय ना, अमेझिंग. कंटिन्युअस पाऊस, म्हणजे आम्ही जलसृष्टी सोडलं तेव्हापासून जो पाऊस होता आणि त्याची जो जोर होता पावसाचा, तो मुंबईत येस तो पर्यंत तेवढाच जोरात होता. आणि जसं वर्षा म्हणाली की घाटात धुकं होतं, म्हणजे आम्ही गाडी स्लोली चालवली तर त्यामुळे जरा आम्हाला उशीर झाला. सच अ रिलॅक्सिंग कालचा आणि आजचा दिवस, सच अ रिलॅक्सिंग, तुम्ही त्याला म्हणू शकता अ ब्युटिफुल रिलॅक्सिंग गेटवे. येस. सो तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आमचा व्हिडिओ शेअर करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. सो टिल देन, आमचा नेक्स्ट ब्लॉग पर्यंत बाय 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 बाय.